नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र किरण। मित्रांनो, आता व्हिडिओ पाहत होतो तर एक व्हिडिओ मी पाहिला, कांद्याचं एक शेड आहे, त्या शेडमध्ये कांदे होते, त्या ठिकाणी आले। मित्रांनो, पावसाचं सध्या वातावरण असल्यामुळं काय होतं, साप जे पाऊस भरपूर असल्यामुळं काय होतं, आपलं पूर्णपणे जमीन ओली होती, त्यामुळे साप काय करतं, आपला बचाव करण्यासाठी एखादी सुकी जागा म्हणजे व्यवस्थित जागा जिथं असेल तिथं पाऊस वगैरे लागणार नाही, व्यवस्थित जागा ओरली नसेल त्या ठिकाणी साप जाऊन बसतो। माझं सर्व शेतकरी मित्रांना एक विनंती आहे की ज्यावेळेस सध्या कांद्याचं पिरियड चालू आहे मार्केटमध्ये भरण्यासाठी विकण्यासाठी, काय करा मित्रांनो, जरा जपून कामं करा, व्यवस्थित काय करा, हालताळ आधी कागद वगैरे व्यवस्थित बघा, चेक करा कांदे वगैरे काय होतं। मित्रांनो, साप त्याच्यामध्ये जाऊन बसलेला असतो, आपल्याला माहिती नसतं, काही हानी न व्हावं म्हणून हा व्हिडिओ माध्यमातून सांगतो आहे की थोडी काळजी करा। काय होतं, बऱ्याचशा शेतीवाल्यांची शेतीमध्ये पण कुपी वगैरे छोटंसं आपला बचाव करण्यासाठी पावसा ऊन वाऱ्याचं एक छोटं फार शेड मारेल असतं की त्यामध्ये पण काय होतं, साप येऊन बसत असतात आपला बचाव करण्यासाठी। तरी काय करा मित्रांनो, 99% शेतकऱ्यांना एक विनंती आहे की आपला बचाव करण्यासाठी व्यवस्थित आधी साईडला व्यवस्थित चेक करा, साफसफाई ठेवा, गाचपान वगैरे ठेवू नका कोपीमध्ये व छोटं शेड असेल त्या ठिकाणी। दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी दारे वगैरे धरावं लागते, शेतामध्ये काम करावं लागतं तर पायामध्ये बुटाचा वापर करा, एक टॉर्चचा वापर करा आणि काठी रात्रीच्या वेळी 24 घंटे आपल्या हातामध्ये ठेवीत चला। रात्रीच्या कसं तर रात्रीची लाईट वगैरे नसते, दारे वगैरे धरावं लागतात, त्या हिशोबाने शेतकऱ्यांनी एक विनंती आहे की आपला बचाव जेवढं होईल तेवढं सुरक्षित बचाव करा आणि सापाला कुठली हानी न होता, आपल्याला पण कुठला हानी न होता, दोघांचाही बचाव करा आणि जरी काही वाटलं तर आपल्या जवळचा सर्पमित्र असेल त्याला कॉल करा आणि तो व्यवस्थित साप रेस्क्यू करून जंगलामध्ये सोडू शकतो। आणि आपले जे शेड वगैरे असतात, पावसाचं वातावरण आहे सध्या, घराच्या जवळ पण साप भरपूर प्रमाणात येतात, घाबरण्याची आवश्यकता नाही आहे, साप सगळेच विषारी नसतात, त्याचा व्यवस्थित रेस्क्यू व्यवस्थितपणे त्याला त्यो पण त्याचा आपला जीव वाचवण्यासाठी आपला बचाव करण्यासाठी आपल्या घराच्या आसपास येऊन बसत असतो। जरी आला तर आपल्या जवळ सर्पमित्राला कॉल करा। धन्यवाद, आणि व्हिडिओ नक्की बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।